श्रावण महिन्यातील सोमवारी शिवामुठीचे व्रत केले जाते. शिवामुठीचे व्रत कोणी करावं, कसं करावं, हे व्रत केल्याने नेमकं कोणतं फळ प्राप्त होतं, अगदी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शिवामुठीचे व्रत आणि पूजन श्रावणातील प्रत्येक सोमवारी केले जाते. सूर्यचंद्राच्या भ्रमणगतीमुळे कधीकधी श्रावण महिन्यात 4 सोमवार पडतात तर कधीकधी 5 सोमवार. जितके सोमवार असतील तितके सोमवार हे शिवामुठीचे व्रत केले जाते. शिवशंकरांना शिवमुष्टी अर्पण केली जाते. तुम्ही जवळपासच्या शिवालयात जाऊन म्हणजेच भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन भगवान महादेवांना ही शिवामुठ अर्पण करू शकता. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरात असणाऱ्या शिवपिंडीवर शिवलिंगावर ही शिवामुठ अर्पण आपल्याला करता येते. जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून छोटे शिवलिंग तयार करू शकता. याला पार्थिव शिवलिंग म्हटले जाते. अशा पार्थिव शिवलिंगावरती सुद्धा शिवामुठ अर्पण करता येते. मित्रांनो, अनेक लोक धान्यापासून फुलांपासून शिवलिंग तयार करतात, त्यावर सुद्धा शिवामुठ अर्पण करता येते. पहिल्या सोमवारी शिवामुठ अर्पण करताना तांदळाची शिवामुठ अर्पण केली जाते. दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामुठ, तिसऱ्या श्रावण सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू याची शिवामुठ अर्पण केली जाते. लक्षात ठेवा, जवस आणि जव हे वेगवेगळी धान्य आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जवस वापरतो, मात्र तुमची इच्छा असेल तर तुम्ही जवसुद्धा वापरू शकता. आता ही शिवामुठ कशी बरं अर्पण करावी, यासाठी सर्वात प्रथम आपण महादेवांची शिवलिंगाची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. अनेक लोकांना हे लक्षात येत नाही, अगदी थोडक्यात सांगतो. आपण भगवान शिवशंकरांना गंध व्हावे, गंध लावल्यानंतर धूप लावायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे, अक्षत म्हणजे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि पुष्प व्हायचे आहेत. याला आपण पंचोपचार पूजा म्हणतो. शिवलिंगावरती मनोभावे तांब्याभर पाणी ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत अर्पण करावे आणि सोबतच या शिवलिंगासमोर बसून 108 वेळा ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करावा. शिवालयात म्हणजेच महादेवाच्या मंदिरात अशा प्रकारे 108 वेळा हा जप करणं शक्य नसते. त्यावेळी आपण शिवलिंगाची थोडक्यात पूजा करून त्याच मंदिरात जिथे जागा मिळेल तिथे बसावे आणि ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करावा. जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही घरातसुद्धा हे पूजन जसे मी तुम्हाला आधी सांगितले त्याप्रकारे करू शकता. अनेक लोक महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करतात. विशेष करून जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती आहे, कोणी रोगी व्यक्ती आहे, तर रोगातून बरं होण्यासाठी हा महामृत्युंजय मंत्र या ठिकाणी म्हटला जातो. तर अशा प्रकारे शिवशंभूंची पूजा केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, शिवलिंगावरती आपण बेलपत्र व्हायचे आहे आणि संकल्प सोडायचा आहे की तुम्ही ही शिवामुठीचे व्रत, हे शिवमुष्टीव्रत नक्की का करता आहात. जर तुमचे विवाह होत नाही आहेत तर विवाह होण्यासाठी, सौभाग्याच्या प्राप्तीसाठी, वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, किंवा घरात गरिबी आहे तर ऐश्वर्य वैभव प्राप्तीसाठी, किंवा निस्सिम भक्ती तुम्ही करत आहात तर ही भक्ती त्या महादेवांपर्यंत पोहोचण्यासाठी, भक्ती प्राप्त होण्यासाठी तुम्ही हे व्रत करत आहात असा संकल्प तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. त्यानंतर जो सोमवार असेल, जसा पहिला सोमवारी जसे आपण तांदूळ घेतले, दुसऱ्या सोमवारी तीळ घेतले, त्या सोमवारनुसार ते धान्य आपण उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहे, त्यावरती थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि ही शिवामुठ शिवलिंगावरती उभी धरायची आहे आणि हे धान्य त्या शिवलिंगावरती सोडायचे आहे. धान्य सोडताना शिवा शिवा माझी मूठ शिवरा देवा असा आपला जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा. 3 वेळा मुठभर धान्य घ्यायचे आहे आणि 3 मुठी पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा अशा 3 वेळा 3 मुठी धान्य आपण महादेवावरती अर्पण करायचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपले हे जे शिवामुठीचे व्रत आहे ते या ठिकाणी पूर्ण होते. इथे लक्षात ठेवा,
लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक सर्व प्रकारच्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी हे व्रत लोक करत असतात. मात्र अनेकांना माहीत नाही की हे शिवामुठीचे व्रत हे सलग 5 वर्ष करावे लागते, कमीत कमी 5 वर्ष. आपण त्याहूनही जास्त आचरण करू शकता, मात्र 5 वर्ष तरी आपण हे व्रत नित्य नियमाने करावे. पहिल्याच वर्षी तुम्हाला या व्रताचा प्रभाव दिसू लागेल. याचा अर्थ असा नाही की आपण हे व्रत बंद करायचे. सोबतच आपली या शिवामुठीची जी कथा असते त्याचे आपण वाचन करा, पठन करा, श्रवण करा. तरीही अतिशय उत्तम श्रवण केली तरी शिवालयात आपण ऐकावी किंवा आपण घरी येऊन सुद्धा ही कथा ऐकू शकता, वाचू शकता. मित्रांनो, श्रावण सोमवार आहे. हा श्रावण सोमवारचा उपवास सुद्धा आपण नक्की करा. त्याने सुद्धा हे शिवमुष्टी व्रत खूप लवकर फलित होते. पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आपण हे शिवामुठीचे व्रत केले तर महादेव भोले आहेत, भोलेनाथ आहेत. देव असो, दैत्य असो, दानव असो, प्रत्येकावरती ते प्रसन्न होतात. ते कल्याणकारी आहेत आणि म्हणूनच असे हे शीघ्र फल प्राप्ती करून देणारे हे शिवामुठीचे व्रत आपण नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.